वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री असताना हरित क्रांती केली। ते एकमेव असे मुख्यमंत्री होते ज्यांनी महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पुणे येथील जाहीर सभेत सांगितलं की जर महाराष्ट्र 2 वर्षात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी घेईन, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत मिळणं शक्य नाही असं संजय राठोड म्हणाले। राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 106व्या जयंती निमित्त मंठा तालुक्यातील कोकरशा देवी येथील कार्यक्रमात ते बोलत होते। या महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम वसंतराव नाईक साहेबांनी केलं, त्या परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुकलाम आणि अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध करण्याचं जी प्रतिज्ञा वसंतराव नाईक साहेबांनी घेतली होती आणि नाही तर मी जाहीर फाशावर लटकीन अशा पद्धतीचा बोलणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब होते। त्यांना मानवंदना करण्यासाठी आणि त्यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। आजही भाऊ बंजारा समाज विकासाच्या दृष्टिकोनापासून कसं दूर आहेत, आपण बंजारा समाजाचे नेते म्हणून आज महसूल राज्यमंत्री आहात, यासाठी कुठली उपाययोजना काही? जवळपास 22 प्रश्न घेऊन या शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत 2-3 बैठका झालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून येणाऱ्या 22 तारखेला अंतिम निर्णय आमचा होणार आहे। साहेब, तुम्हाला बंजारा समाजात महाराष्ट्राचा एक मोठा नेता म्हणून वसंतराव नायकांनंतर तुमचा तुम्हाला नेता म्हणून मानतात, त्यांना बंजारा समाजाच्या वतीनं आपण काय संदेश देणार? मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे। मी वसंतराव नाईक साहेब एवढा मोठा कधी होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या विचाराने कार्याने या ठिकाणी मी प्रेरित होऊन काम करतो आहे आणि मला ही खात्री आहे, विश्वास आहे की नक्कीच शासन दरबारी हे प्रश्न मी सोडवले शांत बसणार। सर, एक महत्वाचा मुद्दा राहिला, शेतकरी कर्जमाफी आणि पीक विमा संदर्भात आजही जे संभ्रम आहे ते आताही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। या संदर्भात अनेक उणीवा आहेत, त्रुट्या आहेत, अनेक लोकांच्या तक्रारी आहेत। या सर्व गोष्टीचे आता आम्ही लगेच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की शेतकऱ्यांनी पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, नवीन पीक कर्ज असेल या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करायची आणि त्याचा निपटारा करण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले।